मधुर रेसिपीज मध्ये अपना सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत, त्याचबरोबर हे खूप झटपट बनतात। अगदी 5 मिनिटात हे लाडू तयार होतात। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा खूपच बेस्ट ऑप्शन आहे। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूया आजची आपली रेसिपी। मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहे। ज्या वाटीने मी मुरमुऱ्याचे मेजरमेंट घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 3:1 प्रमाण घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा साजूक तूप घेतले आहेत। या 3 इन्ग्रेडियंटमध्ये आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार होणार आहेत। मी हे अगदी फ्रेश मुरमुरे घेतलेले आहेत। हे मुरमुरे छान कुरकुरीत आहेत, सादळलेले नाहीयेत। जर मुरमुरे नरम असतील ते आपल्याला बारीक गॅसवर थोडेसे भाजून घ्यावे लागतात। लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आहे। साजूक तूप घातल्यामुळे गूळ लवकर विरघळला जाईल। लगेचच आपण तुपामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी जो गूळ घ्यायचा आहे तो चिक्कीचा गूळ नाही घ्यायचा, नॉर्मल जो गूळ असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। थोडासा सॉफ्ट गूळ आपल्याला यासाठी निवडायचा आहे। गूळ आता इथे मेल्ट झालेला आहे। आपल्याला याचा पाक बनवायचा आहे। पाक चेक करण्यासाठी मी थोडेसे पाणी एका भांड्यामध्ये घेऊन ठेवले आहे। शक्यतो गूळ चाकूच्या सहाय्याने बारीक कापून घ्यायचा आहे किंवा किसनीवर किसून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो लवकर मेल्ट होतो आणि एकसारखा पाक तयार होतो। आणि तुम्ही बघू शकता इथे गुळाचा पाक तयार व्हायला लागलेला आहे। आता आपला पाक तयार आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। त्यासाठी मी जे भांड्यामध्ये पाणी घेतले होते त्यामध्ये आपण पाकाचे 1-2 ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहेत। हे ड्रॉप्स पाण्यात विरघळले नाहीत आणि त्याची छान गोळी तयार झाली, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद केला आहे आणि लगेचच आपण यात मुरमुरे घालून घेणार आहोत। ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे। खूप फास्ट आपल्याला मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, कारण पाक खूप लवकर जमला जातो आणि मिश्रण एकदा कडक झाले की आपल्याला त्याचे लाडू बनवता येत नाहीत। हे लाडूचे मिश्रण आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेचच येते लाडू बनवून घ्यायचे आहे। हे मिश्रण खूप गरम असते त्यामुळे लाडू बनवताना आपल्याला हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे मध्यम आकाराचे लाडू आपण बनवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकताय खूप इझिली आपले लाडू तयार होत आहेत, पण आपल्याला हे लाडू खूप फास्ट बनवायचे आहेत। हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत। तुम्ही पाहिलं अगदी 5 मिनिटात आपले लाडू तयार झाले आहेत। तुम्हीही अशा प्रकारे मुरमुऱ्याचे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे लाडू कसे बनले हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।